सुरेलनवे से रसिकान से मन रिजवे संगीता ने जग भरले स्वंग स्वरान से पुल गड़ले नाचने रंगने गंगने गुंगने तन मन गुण गुणले सारे गमापा आई गया सारे गमापा सगळ्यांचं स्वागत. लहानपण म्हणजे शाळा आली, शाळा म्हणजे अभ्यास आला, अभ्यास म्हणजे मस्ती आली, पण त्याही आधी येते ती प्रार्थना. अशाच एका प्रार्थनेने आजची सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्राची नवतरुण महागायिका संगीता चितळे यांनी जोरदार टाळ्या. संगीताताई, खरंच खूप सुंदर सुरुवात झाली कार्यक्रमाची. आणि सर्वप्रथम तुम्हाला लिटल चॅम्प्समध्ये वेलकम करतो आम्ही. आणि त्यासाठी लिटल चॅम्प्सचा हा एक रिस्ट बँड आहे जो आम्ही सगळे लावतो, तो सर्वप्रथम मी तुम्हाला बांधते तुमच्या रिस्टवरती. सो वेलकम टू लिटल चॅम्प्स. आणि हे आम्ही दाखवून आम्ही सगळे टी व्हीवर असं म्हणतो की वी आर प्राऊड टू बी पार्ट ऑफ लिटल चॅम्प्स, तर ते तुम्हालाही म्हणायला लागेल. मी पण म्हणते. आज खरंच खूप बरं वाटतंय तुम्हाला इकडे बघून. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे 25 जुलै हा श्रेष्ठ कवी वसंत बापट यांचा जन्मदिवस, आणि म्हणूनच वसंत बापट यांनी लिहिलेल्या एका प्रार्थनेने तुम्ही आजच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. मला आधी सांगा की पुन्हा एकदा ह्या मंचावर येऊन कसं वाटतं? माहेरी आल्यासारखं वाटतंय. किती छान नवं एकाच शब्दात तुम्ही एक्सप्लेन केलं खरंच. म्हणजे मी रिहर्सलला पण आले होते तर माझे आधी डोळे भरून आले. खूप दिवस मध्ये गॅप गेली आहे कारण. राईट राईट. आणि आता मुलांबरोबर गायची संधी मिळते याचा आनंद जास्त झाला मला. आणि आता तुम्ही हे लिटल चॅम्प्स ह्याचे टेलिकास्ट झालेले एपिसोड्स पण बघितले असतील तुम्ही. हे आमच्या लिटल चॅम्प्स बद्दल तुमचं काय मत आहे? ग्रेट आहेत सगळे. म्हणजे इतकी तयारी आहे त्यांची छान. म्हणजे खरं म्हणजे परीक्षकांची परीक्षा आहे असं वाटतं मला. अगदी आहेच ती. आणि ती दर आठवड्याला त्यांना परीक्षेलाच बसायला लागतं.
म्हणजे त्यांच्याबरोबर जर आम्ही असतो तर टफ कॉम्पिटिशन होती आम्हाला खूपच. आमची तर होतीच पण त्याच्यापेक्षाही टफ ही वाटते मला. संगीताताई पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद इकडे आल्याबद्दल. एकदा जोरदार टाळ्या नवतरुण महागायिका महाराष्ट्राची संगीता चितळे. संगीताताई थँक्यू व्हेरी मच. आज मंगळवार म्हणजे सिनियर चॅम्प्सचा दिवस. आज आपल्याबरोबर 6 सिनियर चॅम्प्स आहेत पण त्यांना भेटण्याआधी बघूया मागच्या आठवड्यात काय घडलं. आयडिया सारेगमप लिटिल चॅम्प्सचा गेला आठवडा होता सारेगमपच्या इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित करणारा आठवडा. मंगळवारी सिनियर चॅम्प्स बरोबर मान्यवर परीक्षक होते ऋषिकेश कामेरकर. 6 सिनियर चॅम्प्स पैकी प्रथमेश लघाटे आणि सागर फडके यांनी नवा विक्रम रचला. दोघांनाही दोन्ही गाण्यात परीक्षकांकडून नी मिळाला. संपूर्ण भागात प्रत्येकाच्या गाण्यात होता एक जबरदस्त जोश उत्साह आणि परीक्षकांना थक्क करून सोडण्याची जादू. मंगळवारचा भाग संपला तो टाळ्या शिटक्या आणि भरभरून हास्यानं. या भागात परीक्षकांनी कोणालाही बाद केलं नाही पण स्टँड बाय म्हणून सरस्वती बोरगावकर आणि वैष्णवी परळीकर यांची नावं जाहीर करण्यात आली. काल ज्युनियर चॅम्प्सनी टेरिफिक परफॉर्मन्स दिले पण त्यानंतर शेवटी मात्र शर्वरी नाईक आणि मुग्धा काळे या दोन स्पर्धकांना स्पर्धेबाहेर जावं लागलं. आज 6 सिनियर चॅम्प्स आपल्या बरोबर आहेत आणि आज आता हे 6 जण मिळून काय काय मस्ती करणार आहेत ते आपण बघणारच आहोत. पण त्याआधी सिनियर चॅम्प्स मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आज इकडे संगीताताई आल्या त्यांना मी हा लिटल चॅम्प्सचा बँड रिस्ट बँड त्यांना बांधला. मी स्वतः हा रिस्ट बँड बांधून आलेली आहे पण आपल्या परीक्षकांच्या हातावर अजून बँड नाही आहे. तेव्हा आपल्याला काय करायला पाहिजे? Proud to be little champs. Thank you, thank you, thank you. आणि ज्यांना हे रिस्टबँड बांधले गेलेत ते आपले नेहमीचे लाडके आवडते परीक्षक त्यांना भेटूया. ए फॉर अवधूत गुप्ते, बी फॉर वैशाली सामंत आणि आजही आपल्या बरोबर आहे कालपासूनचे आपले मान्यवर परीक्षक स्वप्नील बांदोडकर. आज सिनियर चॅम्प्सची आपण गाणी ऐकणार आहोत पण त्याआधी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून द्यायची आहे. लवकरच वामन हरी पेठे प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड्स तुमच्या समोर येणार आहेत. दरवर्षी तुम्ही गौरवता तुमच्या आवडत्या कार्यक्रमांना आणि कलाकारांना. मागच्या वर्षी तुमच्या प्रेमामुळे तुमच्या आशीर्वादामुळे या कार्यक्रमाला 3 बक्षिसं मिळाली होती. सर्वोत्कृष्ट परीक्षक, सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालिका आणि सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम. ह्यावेळेसही तुमच्याकडनं अशाच प्रेमाची आणि ह्याच आशीर्वादाची अपेक्षा आम्हाला आहे. आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरकडून फॉर्म्स मागवून घ्या आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमाला आणि कलाकाराला निवडून आणा. तर सगळे तयार आहेत? सुरुवात करूया स्पर्धेला. आजच्या पहिल्या फेरीची थीम आहे. थीमबद्दल सांगण्याआधी एक गोष्ट त्याबद्दल सांगावीशी वाटते की आपल्यामध्ये जे एक मन असतं त्या मनामध्ये बसलेलं एक लहान मूल जे असतं ते जेव्हा आपल्याला परत मिळतं ना तेव्हा प्रत्येक कलाकाराचा परफॉर्मन्स खूप सुधारतो, खूप चांगला रंगून प्रेक्षकांसमोर येतो. आणि म्हणूनच आजच्या ह्या पहिल्या फेरीची थीम आम्ही ठेवलेली आहे मन. आणि ह्या मंचावर बघायचं की ह्या लहान मुलांच्या गाण्यातून आपल्याला ते आपलं बालपण, आपल्या त्या मनातलं बालपण कुठेतरी आपल्याला परत सापडतंय का. तर जोरदार टाळ्या एकदा 6 स्पर्धकांसाठी. पहिल्या स्पर्धकाला मी इकडे बोलवतीये, टाळ्यांनी स्वागत करूया मिहिर खरे. कसा आहेस मिहिर? बरं आहे. तुझं नाव अनाऊन्स केलं एकदम तू असा फोर्सफुली एकदम असा जो आलास ना ज्या स्पीडने मला खूप आवडला स्पीड. तू एकदम असा कधी गाणं सुरू होतंय असं आहे नाही का तुझं? हा हो. कसं वाटतंय इकडे येऊन? छान वाटतंय. छान वाटतंय म्हणजे आता जा ना पल्ल इथे गाणं सुरू करू दे असं वाटतंय की नाही आता? हो वाटतंय ना. मग जाऊ ना. ओके, ऑल द बेस्ट. One night.
खूप छान झालं गाणं. आणि तुला माहिती आहे हे गाणं मी जेव्हा जेव्हा ऐकते ना तेव्हा आमचा एक खूप चांगला मित्र आहे त्याचं नाव आहे पंकज विष्णू. त्यांनी युद्ध ताऱ्यांचे स्वप्नस्वरांचे हे जेव्हा आमचं शेड्यूल झालं होतं त्यात त्यांनी पंकजनी हे पहिलं गाणं स्वतःचं म्हणून तो गायला होता. त्यामुळे मी आत्तापर्यंत फक्त त्याच्याच आवाजात हे गाणं ऐकलं आणि त्यानंतर आज तू गायलास हे गाणं मला टी व्हीवरून पंकजला सांगावं असं वाटतं. पंकज तू हे गाणं खूप छान गायला होतंस पण आज हा तुझ्याहून छान गायला गाणं खरंच. असं तू कधी विचार केला होतास घरी की जेव्हा तुझं सिलेक्शन झालं तेव्हा असं तू बसून घरी कधी असं व्हिज्युअलाइज केलं होतंस का की मी असं सारेगमपच्या स्टेजवर असं माईक बिक घेऊन असं असे वगैरे चेहरे करत मी असं गाईन मस्त परफॉर्मन्स देईन आणि समोर असे परीक्षक बसलेले असले असं अवधूत दादा मला म्हणाले क्या बात है मित्रा तोडलंस असं वगैरे विचार केला होतास असे सॉलिड स्वप्न पडायची तुला मग आता कसं वाटतंय? मस्त वाटतंय. मस्त तुला सगळ्यालाच मस्त मस्त म्हणतोयस नुसतं तू फक्त. चल आता आपण स्वप्नील दादाला विचारूया. मिहिर खूप छान गायलास तू. तुझं गाण्याचं सिलेक्शन खूप छान होतं. तुझ्या गाण्यातले जे डायनॅमिक्स आहेत तू जे वापरलेस गाणं समजून गायलंस बॅलन्स होऊन तू गायलंस गाणं छान सुराला पण तू खूप छान गायलंस आणि छानच गायलं बेसिकली सगळं छान होत. थँक्यू. काय बात आहे यार मस्तच गायलास एकदम म्हणजे छानच गायलास म्हणजे त्याच्यात सूर म्हणजे असं आणि मजा घेऊन गेलास त्याच्या चालीची मजा घेऊन गेलास व्हेरी गुड. हे तुझ्या शर्टावर काय आहे माझं त्याच्याकडेच लक्ष आहे. काय माहिती मला पण नाही माहिती बघू इकडे. अरे मला असं वाटलं काय पोकेमॉन वगैरे असं काय लावून काहीतरी एका पक्षी आणि जनावराच्या मधलं काहीतरी असं वाटतंय. बर बर ठीक आहे. तुला माहितीये तू कसं गायलास मला काय फील झालं जेव्हा एखादी मुलगी सुंदर एक चिकार फुलं आहे त्याचा एक 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 फुल दोऱ्यात ओवत नाजूक हाताने जेव्हा गजरा माळते तो जो नाजूकपणा एका मुलीत आपण अपेक्षित करू शकतो परंतु आत्ता तू तुझे गायलास ना ते तसंच एक एक सूर प्रत्येक त्या गजऱ्यात माळत इतकं सुंदर गायलास. थँक्यू. खूप छान हे गाणं मुळात इतकं सुंदर लिहिलंय आणि या वयात पल्लवी इमॅजिन मन हा ह्या लोकांना टॉपिक दिलाय जबरदस्त टॉपिक आहे आणि आम्हाला मन म्हटल्यावर आय एम शुअर तुम्ही अग्री कराल की एक धडाधड काही ठराविक गाण्यांची लिस्ट डोळ्यापुढे फिरली पण हे वेगळंच गाणं या मुलांनी काढलं सुंदर अप्रतिम. थँक्यू. काँग्रॅट्स. व्हेरी गुड मिहिर. वैशालीताईंनी इतकं सुंदर एक्सप्लेन केलं की तुझं गाणं कसं वाटलं त्यांना. तर मला सांग की तुला यंग सायंटिस्ट म्हणतात होमी बाबा म्हणतात तुला आणि तुझ्या काही स्वतःच्या थेअरीज आहेत तसं मी ऐकलंय तू स्वतः डेव्हलप केलेलं आहेस मग आम्हाला कोणती थेअरी डेव्हलप केली असती सांग. अस्ताव्यस्त थिअरी. काय अस्ताव्यस्त थिअरी? कोणती थिअरी आहे? माझी एक काही वस्तू धड जागेवर नसते सगळ्या वस्तू इकडे तिकडे पडलेल्या असतात. म्हणजे मला असं वाटतं की खणात वस्तू कशाही ठेवल्या की जेव्हा हवी तेव्हा चटकन ती वस्तू मला मिळते पण जर एका खाली एक ठेवल्या तर मग सगळ्या काढत बसायला लागतात आणि मग परत ठेवायचं कंटाळ येतो त्याला. अवधूत दादाने प दिलाय वैशाली त्यांनी ध दिलेला आहे ओल्ड व्हेरी बेस्ट. यानंतर आपल्या समोर येते तोडफोड स्पेशलिस्ट मानसी देशपांडे. हाय मानसी. म्हणजे आज हे अस्ताव्यस्त तोडफोड असे असेच आज सगळे एकानंतर हे घेत आहेत. खूप छान गाणं होऊ दे नंतर गप्पा मारूया आपण. खिन्न मना दखजा
मला सांग तुला असं तू सारेगमपमध्ये येऊन गाशील परीक्षकांसमोर हे तर तुला माहिती होतं की तू तुझं सिलेक्शन झाल्यानंतर, पण मला सांग तू जे कल्पनेत तू जो काही विचार केला होतास की असं असं माझा परफॉर्मन्स येईल, ती तू जी कल्पना केली होतीस ती आणि तू आत्ता इकडे येऊन जी गातेस ही वस्तुस्थिती, ह्याच्यामध्ये काही अंतर आहे का? जे तुला वाटलं होतं ते तसंच आहे? तसंच आहे. अरे बेस्ट, काहीच प्रॉब्लेम नाही. मग आपण बघूया परीक्षकांना काय वाटलं गाण्याबद्दल. आपण वैशालीताईपासून सुरुवात करूया. तुझ्या आवाजाची रेंज छान आहे. सगळ्यात महत्त्वाचा मला जो प्लस पॉईंट तुझ्या आवाजात वाटला, वरचे नोट्स वगैरे सगळे छान क्लिअर लागले, पण अजूनही मला असं वाटतं की हे गाणं ज्या इंटेन्सिटीनी सादर झालं पाहिजे, हे खूप इंटेन्स कंपोजिशन आहे. सुरांची जर का तयारी असेल तर तेवढी एक्सप्रेशन्सची तयारीही असली पाहिजे आपली. सो नेक्स्ट टाईम ह्या सगळ्याबरोबर मला तुझ्या गाण्यात अजून एक्सप्रेशन्सही दिसू देत. बरोबर? व्हेरी गुड, थँक्यू. माझा फक्त एकच प्रश्न आहे तुला की तू हे गाणं किती वेळा ऐकलंस? बरंचदा ऐकलं. किती वेळा? 5 वेळा, 10 वेळा, 20-25 वेळा. मग हे गाणं तू 40 वेळा ऐक मला असं वाटतं. कारण ह्या गाण्यातले जे बारीक बारीक ग्रेसेस आहेत जे लताजींनी गायलेले आहेत, ते ग्रेसेस जर गाण्यात तू तुझ्या गळ्यात उतरू शकलीस तर तुझं गाणं अजून छान वाटेल. त्याचबरोबर श्वास घेताना जिकडे जिकडे पॉझेस लागतात त्या गोष्टींवरती तू वर्क केलं पाहिजेस, नाहीतर तुझं गाणं खूप छान आहे, खूप सुरात आहेस, खूप छान गातेस. थँक्यू. ही जर का 6 मुलं पहिल्या एपिसोडला आली असती ना, तर कदाचित आम्ही असं सगळं झालं असतं. परंतु मित्रांनो, तुम्ही मागच्या आठवड्यातला सिनियर्सचा एपिसोड बघितला का? हा, त्या एपिसोडमध्ये जे काही झालेलं आहे त्याच्यानंतर दर मंगळवारचा एपिसोड म्हणजे सिनियर्सचा एपिसोड ज्यावेळेला आम्ही बघायला बसतो ना, त्यावेळेला आमच्या अपेक्षा ह्या अशा वरती गेलेल्या असणार. म्हणूनच पहिल्या एपिसोडला मी जर का ऐकलं असतं तर मी तुला कदाचित नी दिला असता आणि म्हणलं असतं क्या बात आहे हे गाणं, तू चांगलं गायलीस वगैरे. हे गाणं तू छान गायलीस, म्हणजे चुका काढायला फार चुका आहेत अशातला भाग नाही. पण गाणं फक्त चूक आणि अचूक एवढं नसतं ना, गाण्यात आत्मा लागतो. आणि हे गाणं इतकं अवघड कॉम्पोजिशन आहे, याच्यामध्ये सुधारायचं म्हटलं तर मी तर म्हणेन 40 नाही तू 400 वेळा अजून ऐक आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा गाण्याचा प्रयत्न कर. काय म्हटलं तुम्ही तुला या लिस्टवर? तोडफोड. तर हे तोडफोड काय प्रकार आहे हा? मी ज्या वस्तूला हात लावते ना ती तुटलीच पाहिजे. म्हणजे काय? म्हणजे माहिती ना माझं आणि वस्तूंचा 36 आकडा आहे. माझा आईबा म्हणतात की आमच्या घरी पिंजरे आणले पाहिजे, एक तर मला त्यात ठेवलं पाहिजे ना तर घरातल्या वस्तूंना. काय दोन्ही परीक्षकांनी प दिलाय. अरे मित्रा बच्चन, अरे जो वय काय, पगार किती, गातोस काय?